मी खडकी बुद्रुक येथील रहिवासी असून माझं नाव आप्पा दत्तात्रय वाणी हे आहे. स्वर्गीय पप्पूदादा गुंजाळ हे शेतकऱ्यांचे आणि गरिबांचे कैवारी होते. त्यांची खडकी बुद्रुक येथे जनरल सभा झाली. त्या सभेमध्ये आम्ही खडकी येथील MIDCचा विषय त्यांच्या कानावर घातला. त्यावेळेलाच त्यांनी आम्हाला वेळ देऊन सांगितलं की तुम्ही 5 मिनटं थांबा, मी तुमच्याशी बोलतो. त्याप्रमाणे त्यांनी आमच्याशी चर्चा केली आणि त्याच वेळेस सुभाष देसाई मंत्री यांच्याशी फोनवर चर्चा करून त्यांची वेळ घेऊन आम्हाला दुसऱ्या दिवशी मुंबई येथे घेऊन गेले. आणि घरी त्यांच्या घेऊन गेल्यानंतर त्यांच्या घरी आम्हाला चहा पाणी नाश्ता वगैरे सगळी व्यवस्था केल्यानंतर त्यांनी स्वतःच्या वाहनाने आम्हाला मंत्रालयात घेऊन गेले. आणि मंत्रालयामध्ये सुभाष देसाई यांच्याशी चर्चा करून आमच्या विषयाला वाचा फोडली. असा देव माणूस पुन्हा होणे नाही आणि होणार नाही. कारण एक सामान्य शेतकऱ्याच्या मुलांना स्वतःच्या खर्चाने मुंबईला घेऊन जाणे आणि मुंबईहून मंत्रालयात घेऊन जाणे आणि सविस्तर चर्चा करून पुन्हा स्टेशनवर पोहोचवणे, असा देव माणूस पुन्हा होणे नाही. त्यांच्याविषयी कितीही सांगितलं तरी अपूर्ण आहे. स्वर्गीय पप्पू दादा यांचे जे शेतकऱ्यांवर गरीबांवर जे उपकार आहेत ते न म्हणजे सांगण्यात अपूर्ण पडतील एवढी त्यांची सगळ्यांना सगळ्या प्रश्नांची जाणीव त्यांना होती आणि त्यांनी आमच्या प्रश्नाला वाचा फोडली. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवते.